अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शहापूर शिवारात जामनेर पोलिसांनी हातभट्टीवर धडक कारवाई करत दोन आरोपींसह 18,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गोपनीय माहितीवरून शहापूर शिवारातील धरणाच्या पाण्यालगत असलेल्या झाडीमध्ये आरोपी श्रवण सुंदरलाल जोशी वय 38 वर्ष व राजू सुरेश जोशी वय 42 वर्ष राहणार वाकडी गावठी हातभट्टीवर दारू काढण्याचे रसायन तयार करून दारू गाळत असताना जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक फौजदार संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, तुषार पाटील, निलेश घुगे यांच्या पथकाने अचानक छापा घालून आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपीवरती जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास संजय पाटील हे करीत आहेत। दिनांक 28/9/2020 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जामनेर पोलीस हद्दीमध्ये शहापूर गावाच्या शिवारामध्ये धरणाच्या पायथ्या लगत जंगलामध्ये आरोशाला नदी नाल्यामध्ये वाकडी येथील दोन इसम श्रावण सुंदरलाल जोशी व राजू सुरेश जोशी हे गावठी हातभट्टीचे दारू गाळतात, त्या ठिकाणी रसायन जमा करतात, साहित्य जमा करतात व त्या ठिकाणी विक्री करतात अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर मी माझ्यासोबत माझ्या जामनेर पोलीस स्टेशनचे ESI संजय पाटील, पोलीस नाईक कुंभार, पोलीस नाईक किशोर परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार पाटील, निलेश घुगे, राहुल पाटील सह त्या ठिकाणी लपतछपत जाऊन त्यांच्यावर अचानक छापा घातला असता दोन्ही आरोपींना आम्ही जागीच पकडले आहे। त्या आरोपीकडून 18,600 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे व या आरोपीच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 252/2020 कलम 65 ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रवीण मुंडे सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक 40 गाव श्री सचिन गोरे सर, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ईश्वर कातकळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून पुढील तपास ESI संजय पाटील करीत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।